आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निप्पाणी विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीतून संभाजीराव थोरवत सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी निवडणूक लढवणार. कर्नाटकातील निप्पाणी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या आघाडीकडून संभाजीराव थोरवत हे निवडणूक लढवणार असून माझी लढाई ही सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी असेल अशी माहिती त्यांनी कुन्नूर येथील पत्रकार परिषदेत दिली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी निप्पाणी विधानसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर करताना थोरवत पुढे म्हणाले की सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी मी निप्पाणी विधानसभा निवडणूक लढवीत आहोत. या अगोदर ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून गावागावात जनसंपर्क वाढविला आहे. याशिवाय या भागात अनेक नेतेमंडळांसाठी आपण प्रचारक म्हणून काम केले असून गावागावातील चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत त्याचा मला फायदा होणार असून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकण्यासाठीच मैदानात उतरणार असल्याची माहिती संभाजीराव थोरवत यांनी आयोजित पत्रकार बैठकीत दिली. आजपर्यंत आपण सर्वसामान्यांसाठी झटलो आहे, त्यामुळे सर्वसामान्यांची ताकद मला मिळणार असून तरुण युवा पिढीचेही पाठबळ माझ्या पाठीमागे भक्कम आहे. मतदारसंघातील सर्वसामान्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचे सांगून त्यांनी आपली उमेदवारी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली. या बैठकीला गोपाळराव भंडारी, विश्वास कांबळे, प्रसाद रत्नाकर, कार्तिक जाधव, सागर थोरवत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी कुन्नूरहून तानाजी बिरनाळे. मी संभाजी बापूसर थोरवत निप्पाणी विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्या आघाडीच्या वतीने निवडणूक लढवित आहे. ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातून जो कार्यकर्त्यांचा मी जाळं निर्माण केलेलं आहे त्या कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर ही निवडणूक आधी लढवत आहोत. ग्रामीण भागाचा परिपूर्ण विकास हे आमचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या ज्या काही मूलभूत समस्या आहेत त्या परिपूर्णपणाने सोडवल्या गेल्या पाहिजे याच्यासाठी हा आमचा लढा आहे. गेल्या तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, विधान परिषद, ग्रामपंचायत या सर्व निवडणुकांच्या माध्यमातून आम्ही तळागाळातल्या घटकापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि तळागाळातल्या घटकांचा एक अभिप्राय आहे की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही निवडणूक लढवावी, या निवडणुकीला उभं राहू म्हणून त्या सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळाखातर आम्ही या निवडणुकीमध्ये विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे. या सर्व पार्श्वभूमीच्या पाठीमागे एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ग्रामीण भागामधले गावागावांतर्गत जी रस्ते आहेत, शौचालय असतील किंवा ड्रेनेजच्या पाण्याची सोय असेल किंवा पिण्याच्या पाण्याची सोय असेल, त्या सर्व गोष्टी ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत त्या ग्रामीण भागाबरोबर शहरी भागाला मिळायला पाहिजे. आणि मी आज संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रचाराच्या निमित्ताने फिरत असताना मला एक गोष्ट जाणून आले की अजूनही निप्पाणी मतदारसंघ हा विकासाच्या दृष्टिकोनातून वंचित आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागाचा विकास झाला तरच या देशाचा विकास होईल. आणि महात्मा गांधीजी असतील किंवा राष्ट्रीय पुरुषांनी सांगितलेलं आहे की खरा भारत हा ग्रामीण भागामध्ये राहतो, ग्रामीण भागातूनच खऱ्या भारताची ओळख निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मला एक सांगावं असं वाटतं की ग्रामीण भागातल्या घटकाला, ग्रामीण भागातल्या सोयी सुविधांना प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. या उद्देशानं आम्ही या मतदारसंघामध्ये उमेदवारी जाहीर केली आहे. महिला बचत गटाबरोबर युवा वर्गाचा आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळालेला आहे आणि हा पाठिंबा दररोज दिवसेंदिवस वाढत आहे. कार्यकर्त्यांची एक फौज आम्ही निर्माण केलेली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांचा आणि ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा युवा नेते असतील प्रत्येक गावागावामधील या सर्व घटकांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. त्यामुळे आम्ही विधान परिषदेला ज्या उमेदवारांना आम्ही पाठिंबा व्यक्त केला होता त्यांना विजयश्री प्राप्त झाले. त्याचबरोबर तालुका पंचायत आणि जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आम्ही आमचे उमेदवार उभा केले, त्यांनाही मोठ्या प्रमाणात मतदानाच्या रूपाने यश प्राप्त झालं. आणि म्हणून ही निवडणूक जी आहे आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीच्या कार्यकर्त्यांची मोठ बाजून ही निवडणूक आम्ही लढवत आहे. आम्हाला यावेळेला तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून यश नक्की मिळणार आहे. कार्यकर्त्यांना सुद्धा आणि जनतेला सुद्धा आम्ही विश्वास देऊ इच्छितो की कोणतीही मनामध्ये शंका बाळगू नका, विजयश्री हा तिसऱ्या आघाडीलाच प्राप्त होणार आहे आणि तिसऱ्या आघाडीचा उमेदवार म्हणून ग्रामीण भागामध्ये सभा, कॉर्नर सभा, जाहीर सभा, त्याचबरोबर संपर्क रॅलीच्या माध्यमातून आम्ही आपणाशी संपर्क साधत आहोत. आम्हाला आपला आशीर्वाद आणि आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. आपलं सहकार्य आणि आशीर्वाद मोठ्या प्रमाणात मिळावा. थोरावर उभे आहे तिसऱ्या आघाडीमध्ये मन कामाला पूर्ण, तुमचे काम संपूर्णपणे होतील, तुमची काम हे आश्वासन मी देतो की मतदारसंघामध्ये
हे उभे आहेत, फार आनंदाची गोष्ट आहे. त्याकरता एक दोन गोष्ट बोलणार आहे. तर आपण ही व्यक्ती आता समजणार नाही, पुढील येत्याला दिवसात समजेल की हे थोरावर हे का व्यक्ती आहे हे तुम्हाला समजणार.